वादळी वारा आणि पावसाने सिडको वाळूस महानगर एक येथील रुक्मिणी विहार अपार्टमेंटला विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी तुटली, यामुळे येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घरातील वायरिंग मीटर आणि विद्युत उपकरणे जळाल्याने आर्थिक नुकसान झाले. नुकत्याच 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा आणि पावसाने सिडको वाळूज महानगर एक येथील रुक्मिणी विहार अपार्टमेंटला विद्युत पुरवठा करणारी मुख्य उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटली. सोमवारी झालेल्या या घटनेमुळे येथील रहिवाशांच्या घरातील वायरिंग मीटर आणि विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महिन्यात दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे येथील रहिवाशांना पावसाळ्याच्या तोंडावर मनस्तापासह उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील रुक्मिणी विहार अपार्टमेंटमध्ये सुमारे 10 कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उच्च दाबाच्या वाहिनीचा स्पर्श होऊन येथील रहिवाशांच्या घरातील वायरिंग मीटरसह विद्युत उपकरणे जळाली. त्यातच वीज पुरवठाही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अरे 5:30 बजे लाईट गई हुई आहे. इतना बडा धमाका हुआ है कि बच्चा गर्मी से इतना डर गया है कि बच्चे को क्या ऐसा कुछ सोच भी नहीं सकता इतना बडा धमाका हो सकता है करके. पूरी वायरिंग वगैरह सब जल गई है, लाइटिंग वगैरह. बहुत गर्मी है यानी इस दिनों में बारिश पानी के इसमें कौन क्या कर सकता है. बच्चे को कम ज़्यादा हुआ तो उसकी जिम्मेदार कौन रहेगा. क्या क्या तकलीफ हो रही है आपको. अरे गर्मी बहुत हो रही है, बच्चा नहीं रह रहा है. इतना कुछ धमाका हुए बाद कोई इसकी जिम्मेदारी कोई ले भी नहीं सक रहा है. इनको आ रहा भी नहीं, देख रहा भी नहीं है. हम लोग को कम ज़्यादा हो गया तो कोई पूछने वाला नहीं है. येथील राजर्षी शाहू नगरात गट नंबर 15 मध्ये रुक्मिणी विहार अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या अवघ्या 4-5 फुटांच्या अंतरावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. सोमवारी सायंकाळी वादळी वारा आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी विद्युत वाहिनीचा अपार्टमेंटच्या भिंतीला स्पर्श झाला, त्यामुळे इमारतीतील 20 मीटरसह घरातील विद्युत उपकरणे जळाली. याकडे संबंधित विकासक लक्ष देत नसल्याचा आरोप येथील मारुती दुपे, गौरव खंडेलवाल, देविदास म्हस्के, पुरुषोत्तम राठोड, विजय टोकले, तेजराव जाधव यांनी केला आहे. दरम्यान नागरिकांनी ओरड करताच 2 दिवसानंतर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. मात्र वारंवार घडणाऱ्या या त्रासापासून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून होत आहे.